सगळ्यांनी दिवसभर आमच्या घरी पिकनिक असल्यासारखं राहायचं. चालेल? हो. बरं, तुम्हाला कुठले कुठले खेळ आवडतात? सापशिडी. त्यापेक्षा ना आपण एक काम करू, आपण ना आज मस्तपैकी एक डान्स रील शूट करू. चालेल? हो. येस. आता कोण कोण काय काय खाणार? कांदे पोहे. आणि सुवर्ण, तू? मी पण कांदे पोहे खाईन. चला मग कांदे पोहे खाऊया. चला चला चला, पटपट पटपट. हे बघ, काही झालं ना तरी सुवर्णाला हे घर आपलंस वाटायला पाहिजे. आम्ही एवढा दंगा करू कि तुम्ही कधी केलाच नसेल. चालेल, जा. चल. आई, तू नको काळजी करूस. हे बघ, तिला ना उगाच संस्कारांचे डोस पाजण्यापेक्षा ना तिचं मन आपल्यात कसं रमेल ते बघायला पाहिजे. मला ना इतके दिवस हेच वाटत होत की माझी दिशा लहान आहे अजून, पण नाही, माझी पोरगी खूप मोठी झाली, खूप मोठी. आता उगाच या घरात इमोशनल नको होस, पटकन आवरून घे आणि सगळ्यांसाठी कांदे पोहे बन. तोपर्यंत मी पण आवरून घेते. काय मग रंगा साहेब? आपले पेशंट संपत चाललेत ना रे, इथं बाहेर कधी काढणार आपल्याला? गा रे, तुला बाहेर काढण्याची सगळी व्यवस्था झाली आहे. तू अविनाश भार्गव, तू जरा तिकडे म्हणून कायद्यामध्ये राहून काम करावं लागतंय. आपण अजून यांचे फटके खाणार नाही ना रे, पण सगळं बोलून टाकी ना. या रंगा, अरे साहेबांनी शंतनू आहे त्याला ऑलरेडी साईडला केली. त्याची आई शर्मिष्ठा वर्दे, तिला केस देत आहे तुझी, तुला बाहेर काढण्यासाठी. तुला माहितीये शर्मिष्ठा वर्दे आहे ना, तिच्याकडे एकदा का केस गेली की माणूस बाहेर आलाच म्हणून समजायचं. बरं, साहेबांना एक प्रश्न पडले, त्यांनी पोत्याची चांगली चौकशी केली, असं कळलं की पोत्या त्या दिवशी खरंच मंगेशच्या घरी गेला नव्हता आणि बोलकेनेही ती बॅग आधीच दिली होती. ती बॅग ताळीच्या बाहेर गेली असंही दिसत नाही, म्हणजे ती बॅग आताच आहे. साहेबांना ती बॅग हवी आहे, तरच ते तुला इथून बाहेर काढतील. आणि ती बॅग आपल्याकडे नसेल तर? असेल तर मग साहेब अविनाश भार्गवच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये येणार नाही. आणि ते वकील मॅडम वगैरे विसर. ठीक आहे, काय सोडू आपल्याला, पण एक सांगतो ना रे, चुकून मी इथनं बाहेर पडलो तर सगळे टेन्शन मध्ये येणार. तुम्ही पण जेवून घे. रे जेवून घे, काळजी वाटते तुझी.
दिशा, ए दिशा, काय झालं आई? दिशा, मी ना आल्यानंतर सगळं पाहिलं, डाळ तांदूळ किराणा मालाचं सामान सगळं संपत आलंय. म्हणजे आता पोहे बनवायचे तर बरणीतही थोडे पोहे उरलेत आणि डब्यातही फार थोडे आहेत. माहितीये मला. हे बघ, माझ्याकडे थोडे पैसे आहेत, गरज पडेल तसं आपण आणूया. ते करू मॅनेज, पण पूर्वीची गोष्ट ठीक होती ना बाळा, आपण दोघीच राहायचो इथे. पण आता इथे सुवर्णा देखील आहे ना, आधीच तिला इथे राहायची इच्छा नाही आहे. आणि त्यात आपण तिला दत्तक घ्यायचं म्हणतोय तर अशी परिस्थिती त्यांना कळली तर काय होईल गोंधळ. आई अगं, तू नको काळजी करूस, आता आली असता तू घरी. हे बघ, आपण ना आपला केटरिंगचा बिझनेस परत सुरू करू. मी ऑर्डर घ्यायला सुरुवात करते. हो, ते करूच ग, काही ना काहीतरी करावंच लागेल ना. हे बघ, तू नको काळजी करू, मी आता पोलीस स्टेशनला जाणार आहे ना, तेव्हा मी शंतनूंना भेटणार आहे. सो मी सुवर्णाला दत्तक घेण्याविषयी थोडं डिस्कस करते. आणि झालंच तर शन्नूबी मावशी बद्दल पण कळेल आणि रंगाला पण भेटून येईल. तू नको काळजी करू, बघू आपण करू काहीतरी. आता पुरता आहेत ना पोहे? बनतील, तू काळजी करू नकोस. दोन दिवसात माझी पोरगी किती मोठी झाली ना, मॅच्युअर झाली. या नाकावर राग असायचा, कुठे गेला तो? परिस्थिती माणसाला सगळं शिकवते ग. दिशा दीदी, दिशा दीदी, आले? आलीच मी. ये ना लवकर यार, आम्ही रेडी आहोत. आले 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 आले. चला, झालात रेडी? हो. ठीक आहे, आधी मला करून दाखव बरं. ओके, 1 2 3 स्टार्ट. लटकळे की काटी. अरे वा, किती छान, खूप छान डान्स केला सगळ्यांनी. साहेब, तुमच्या हेल्पमुळे ती ममताची रूम मी खाली करणारच होतो. तेवढा तो शंतनू तिथे मध्ये आला, आणखीन सगळाच वांदा झाला साहेब. खूप मोठी डील आहे साहेब, ती ममता तिथे राहते ना, त्याच्यामुळे डील होत नाही आहे साहेब. साहेब काहीतरी करा, थोडस काहीतरी इलाज करा, आणखीन एकदा बाहेर काढा तिला. कठीण आहे ते चोक्सी, कसलीही केस टाकली ना तरी तो अविनाश भार्गव तिला बाहेर काढणार. काय माहिती कसं ओळखतो तिला, आणि त्यात तू म्हणतो की तिला चाळीतून हकलायचं, हे ऐकलं ना तर तो भार्गव अजून चौताळे. तुझी केस आहे ना पोलीस स्टेशन मध्ये सुटणारी नाही. एक काम कर चोक्सी, 4 पोरं देतो, त्यांची चाळीत राहण्याची व्यवस्था कर. येता जाता त्या ममता आणि दिशाला त्रास देतील ना, 2 दिवसात कंटाळून खाली करतील. तो रंगा आतमध्ये येतोपर्यंत चान्स आहे. बोल, काय बोलतोस? मला खूप खर्च येईल साहेब. ए चोक्सी, सेठ एवढी मोठी रक्कम येणार आहे, एवढ्याशा पैशासाठी काय रडतो? पैसे तर खर्च करावेच लागतील. दुसरा काय इलाज नाही आहे साहेब. एका अशा माणसाला पार्टनर बन ज्याच्या नावानेच तुझं अर्थकाम होऊन जाईल, किंवा ती चाळ अशा माणसाला विक ज्याच्यात धमक आहे ती चाळ खाली करून घ्यायची. असं आहे कोणी साहेब? आहे ना. कोण साहेब? सत्यजित आलेकर. दीदी, पण हा चुकला. जाऊ दे दिशा दीदी, आता मला दे, तू आणि सुवर्णा डान्स करा. ए सगळे इकडे यार, जा दिशा दीदी, जा. हां, या. एक मिनिट. Ready? Yes. 3, 2, 1, start. Lakadi ki kaathi. मानसी सरना एक केसची फाईल,
नरे अरे तुम्ही एकदम दचकता का हो मी आवाज दिल्यावर? ते एकदम काय नाही सर. आता तुम्हाला सगळी प्रोसिजर समजून सांगायची का? फाईल सबमिट केल्यानंतर केस हिस्ट्री कोण सांगणार? सांगतो सर. ज्या ज्यावेळी मानसी सरनाईकचा मर्डर झाला त्यावेळी भालेकरांच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती. तिथे असलेल्या लोकांची चौकशी केली, त्यांचे स्टेटमेंट्सही घेतले, तर काही लोकांचं असं म्हणणं होतं की मानसी सरनाईक आणि विश्वजित भालेकर यांचा अफेअर सुरू आहे, आणि बाकीच्यांचं म्हणणं असं होतं की त्यांचं अरेंज मॅरेज असेल. सगळं कन्फ्युजन. ज्यावेळी मानसी सरनाईकचा मर्डर झाला त्यावेळी भालेकरांच्या घरी एक छोटंसं गेट टुगेदर होतं. त्यात यशवंत भालेकर, प्रतीक्षा भालेकर. या कोण? प्रतीक्षा भालेकर म्हणजे सत्यजित भालेकरची बायको. सत्यजित भालेकरांचं लग्न झालंय? त्याचं लग्नही झालं होतं, त्याचा डिवोर्सही झाला. आता ती बाई दिल्लीला असते. पुढे सही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे कशी काय? संशयितांची सगळी माहिती ठेवावी लागते मीरा मॅडम. आणखी कोण कोण होतं नरे? आणखी किरण करमरकर म्हणून होते, ते आता हयात नाही. किरण करमरकर म्हणजे यशवंत भालेकरांचे पार्टनर. आता ही सगळी माहिती मला नेटवर मिळाली. बरं, भालेकरांची सगळी माहिती मी नेटवरून गोळा केलेली आहे. आणखी कोण कोण होतं? आणखी एक दोन त्यांचे नातेवाईक होते. आणि हो, विशेष म्हणजे ते वकील साहेब आहेत ना, शंतनू वर्दे, त्यांची आई शर्मिष्ठा वर्दे, त्याही हजर होत्या त्या पार्टीमध्ये. त्या असणारच, कारण त्या भालेकरांच्या वकील होत्या. ही सगळी माहिती मी नेटवरूनच मिळवली. बरं, 20 वर्षांपूर्वीच्या केस डिटेल्स नेटवर सापडत. स्ट्रेंज ना सर? तुझ्या प्रश्नाचा रोख कळला मला मीरा. त्यावेळेस नेट कसं असणार नाही का? काय त्यावेळी ही केस एवढी गाजली होती, शिवाय भालेकर इंडस्ट्रीचं एवढं नाव होतं की काही ना काही माझ्या हाताला लागणार होतं. ते लागलं. शिवाय आता मोबाईलमुळे जग एवढं तळ हातावर आलंय. काय होणार आहे? अगदी अगदी सर. सर, जेव्हा जेव्हा तुम्ही या केस बद्दल बोलता असं वाटतं तुम्ही तिथे होता, पण आम्हाला काही सांगतच नाही. तर्क चांगला लावलाय सर. नरे, मला सांगा, खुनाच्या वेळेस सत्यजित भालेकर कुठं होता? सत्यजित भालेकर सर सेमिनार अटेंड करत होते. सेमिनार? सत्यजित भालेकर सेमिनारला गेलेला असताना मानसी सरनाईकचा खून होतो. काय कारण काय सांगितलं कुणाचं? कारण स्पष्ट नाहीये सर. म्हणजे मर्डरच्या आधी मानसी सरनाईक आणि विश्वजित भालेकर यांच्यामध्ये मोठं भांडण झालं होतं, आणि रागाच्या भरामध्ये विश्वजित भालेकरनी मानसी सरनाईकचा खून करून टाकला सर. सगळं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सगळं आहे सर, तुम्ही चेक करू शकता. हरकत नाही, मी केसचा अभ्यास करतो. या केसमध्ये मला तुमची गरज लागेल. एनी टाईम सर, कधीही सांगा, मी आहे मदत. थँक्यू सर. या केस मध्ये नक्कीच कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. सर, मला असं वाटतं. देतो तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो. आधी डिटेल केस स्टडी आणि एक कॉपी मला पण दे. हो सर. शर्मिष्ठा वर्दे हे एकमेव नाव असं आहे की ज्याची आपण पटकन चौकशी करू शकतो. शर्मिष्ठा वर्दे. By the way, I'm sorry, तुला खूप वेट करायला लागलं ना. ते शन्नूबींची ऍफिडेविट मध्ये सही घ्यायची होती ना. आता याच्या पुढे मी कोर्टात जाईन. डोंट वरी, त्या सुट्टीलाच. या, by the way, तुला काहीतरी बोलायचं होतं ना, बोल ना. हो, पण असं घाईघाईमध्ये नाही बोलता येणार. बरं,
ऍक्च्युअली मॉम गाडीमध्ये बसली, तिला ही फाईल देऊन येतो आणि सांगतो डायरेक्ट कोर्टामध्ये जा, मी नंतर येतो. मॉम म्हणजे तुमची आई शर्मिष्ठा वरते? हो, मी आलोच. दिशा, वाय डोंट यू कम विथ मी? मॉमची तुझी भेट घालून घेतो. नाही नाही, नको. नाही म्हणजे माझे कपडे पण व्यवस्थित नाही आणि मी असंच घाईघाईमध्ये तुम्हाला भेटायला निघाले. आणि कसं असतं, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. सो आज नको, परत कधीतरी. बरं, ठीक. आलोच. मग ही फाईल घेऊन पुढे जा, मी मागून येतो. याने पूछ काम. नाही, नको, थँक्स. ठीक आहे, बोल, काय काम होत? तुम्ही जसं आईला सोडवलं तसं तुम्ही रंगाला सोडवाल का अशी रिक्वेस्ट करायची होती. हे बघा, रंगा माझा चाइल्डहुड फ्रेंड आहे, त्याचा असं बिहेवियर नाहीये. मला खरंच असं वाटतंय की त्याने काही केलेलं नसेल. दिशा, तू खूप इनोसंट आहेस. तू एकाच अँगलने विचार कर. आणि रंगा आता मोठा झाला, खरं सांगू, या केसमध्ये तो डीपली इन्व्हॉल्व आहे. सो त्याला सोडवण्याच्या भानगडीत खरंच पडू नकोस. ही केस खूप लांबपर्यंत चालणार, पण याच्या व्यतिरिक्त काहीही काम असेल ना तर सांग, करेन. मी त्याला भेटू शकते? अजूनही तू त्याच विचारत आहेस? मला काहीच हरकत नाहीये, पण त्याच्यासाठी इन्स्पेक्टर अविनाश भार्गवची परमिशन घ्यावी लागेल. मी पण त्याचाच विचार करते, कारण रंगा लहानपणापासून माझ्यासोबत सावली सारखं आणि आता त्याला अटक झाली म्हणून मी त्याला सोडून देऊ? दिस इज नॉट डन. खूप ऊन आहे नाही? आपण सावली जाऊन बोलू. अरे सगळे काम तुमचे होऊन जाणार, आता टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा, होत्या बोलके, किती दिवस झालं बॉम्बला लागलोय. पैसे द्या, पैसे द्या. ती क्लिप कुठे? मला साईडला करून साहेबांनी ब्लॅकमेल करून सगळे पैसे एकटाच लाटणार होय. बोलके, पैसे मला द्या, नाहीतर साहेबांच्या समोर तुमचं भांड उघड करीन. होत्या पोत्या गळा असो. अरे मी मेलो तर पैसे कोण देणार? बघ होत्या, शांतपणे ऐकून घे. अरे मंगेश मेल्यावर वाटलं होतं हे मॅटर सेटल होईल. अरे बाबा, पण मॅटर सेटल नाही झालं. या घडीला पैसे काढणं धोक्याचं आहे. साहेब पैसे शोधतायत पोत्या, तुला समजत कसं नाही? कारण द्यायची नाहीत आणि सगळं पैसे तू लागलायस मला माहित आहे. मला माझा अर्ध पैसे परत दे. देतो, तुला तुझे सगळे पैसे देतो पोत्या. मला 2 दिवसाची मुदत दे. बस शेवटची वॉर्निंग बोलकी, नाही तर तुझा मर्डर. लय उलट्या खोपडीचा आहे आपण, एवढंच ध्यान. दोन स्पेशल द्या. आय एम रिअली सॉरी, पण रंगा सोडून काहीही असेल तर मला सांग. हो, ऍक्च्युअली मला ना सुवर्णाला दत्तक घ्यायचं आणि तेही या 2-3 दिवसात. तिला दत्तक घेण्यासाठी कुठले कायदेशीर पेपर लागतील आणि जेणेकरून ती लोक मला तिला पटकन दत्तक देतील? ऍक्च्युअली अडॉप्शन लॉ खूप अपडेट झाला, मी त्याच्याबद्दल थोडा अभ्यास करतो आणि ॲज सून ॲज पॉसिबल तुला कळेल. मला वाटलं होतं की खूप वेळ जाईल, पण तुम्ही तर इतक्या पटापट उत्तरे देऊन प्रश्नच सोडवता. खूप काही बोलायचं होतं पण
सगळं थोडक्यात झालं. मी उगाच थांबवलं तुम्हाला. तुम्ही तुमच्या आई सोबत गेला असता पुढे. थँक्यू. हो पण मग तुझ्या बरोबर चहा प्यायला कसा मिळाला असता? मोदक आजोबा कसे आहेत? एकदम मजेत आहे. आय डोंट नो, पण त्यांच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी आहे. आणि येस, तुझ्या भविष्यासाठी त्यांनी खूप प्लॅनिंग करून ठेवली. पण मला एक गोष्ट खटकते, त्यांना तुझा इतका लढा काय? तेच तर, मलाही तोच प्रश्न आहे की म्हणजे बघितलं तर आमचं असं जवळचं काही नातं नाहीये, तरी सुद्धा ते माझा खूप विचार करतात. तुम्हाला कधी काही बोललेत का ते? हा, त्यांच्या वागण्यातून जाणवत आहे, पण कारण मला माहित नाही. मला माहित आहे. काय माहितीये तुम्हाला? तेच की वकील साहेब चन्नूबीसाठी जामीन मिळवणार. आपण ते वेळेवर कोर्टात गेले तर. हा गॉड, खरंच खूप उशीर झालाय मला निघायला. किती झालं दादा? नो नो नो, नाऊ इट्स ऑन मी. थँक्यू सो मच. निघतो मी. बाय. किती रे? छान आहे ना? नाही म्हटलं, चहा छान आहे ना? हो. आणि शंतनू? शंतनू पण चांगला मुलगा आहे. नाही म्हणजे हल्ली तुम्ही इथे भेटता तर? मोस्टली कसं कपल्स कॉफी शॉप किंवा रेस्टॉरंट मध्ये भेटतात ना? नाही नाही, ऍक्च्युली माझं त्यांच्याकडे काम होतं आणि ते इथेच येणार होते म्हणून आम्ही इथेच भेटलो. झालं काम? हो. सर, मला शंतनू म्हणत होते की रंगाला जर भेटायचं असेल तर तुमची परमिशन लागेल. मला परमिशन मिळेल का? भेट की. इथे शिरके असतील, शिरक्यांना माझं नाव सांग, भेटवतील तुला. थँक्यू. आले. Show.